ओबीसी समाज पर बात करते हुए कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने कहा कि राज्य सरकार मराठा और ओबीसी को आमने सामने ला रही है। ये तो बोला संगत है कि महाराष्ट्र आपसा आपसा मध्ये भांडून या लोकांनी महाराष्ट्राची जी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र एक वैचारिक सामाजिक न्यायाची भूमिका या महाराष्ट्रात होती। भाजपनी ही वैचारिक सामाजिक न्यायाची भूमिका पूर्ण बिघडवलेली आहे। महाराष्ट्राची रोज प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं जात आहे। कुठट देऊन ठेवला महाराष्ट्र अशी आता लोक बोलायला लागलेले आहेत। हे सरकार प्रायोजित महाराष्ट्रामध्ये आंदोलन चाललेलं आहे। हे काँग्रेसने पहिलेपासून भूमिका मांडलेली आहे। ओबीसी वर्सेस मराठा करून महाराष्ट्रातलं सामाजिक न्यायाची भूमिका जी शाहू फुले आंबेडकरांची होती, जी छत्रपती शिवाजी महाराजांची होती, ती सगळीची सगळी प्रतिमा विचार ते मलिन करण्याचं पाप हे भाजप मुद्दामून करते आहे। आणि परवा याच्यावर आता विधानसभेमध्ये चर्चा येणार आणि त्यावेळेस आम्ही आज सरकारचे खऱ्या अर्थानं जे पाप केलेलं आहे त्या पापाचा पूर्ण पाडा विधानसभेमध्ये आम्ही मांडू। आणि या सरकारलाच आता जनतेने तंबी द्यायची वेळ आलेली आहे। आपल्याला माहिती असेल की ओबीसी आणि मराठा हे समाज एकत्रित राहतात, अनेक भागात राहतात। आज जी काही अंतर यांनी वाढवलेलं आहे ते अंतर कधी आता कमी होईल की नाही होईल हा प्रश्न आता सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे समजा महाराष्ट्रात राज्य करत असतील तर या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या ते मावळे जे होते सगळे ते विविध जाती विविध धर्माचे होते, पण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारालाही मान्य करत नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला आपसापसामध्ये भांडून कलंकित करण्याचं काम बीजेपी करते आहे। आणि त्यामुळे जरांगे पाटील असेल, भुजबळ असेल या कोणी काय बोलतात त्याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये एकतेचं प्रतीक कसं निर्माण करता येईल आणि ज्या लोकांना आरक्षणाची आरक्षण पाहिजे त्यांना त्याच्यासाठी संविधानिक पद्धती आहे, त्या संविधानिक पद्धतीच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक हा सर्वे करून त्या समाजाला आपल्याला आरक्षणात आणता येतं। पण ज्या पद्धतीनं हा वाद पेटवण्याचं पाप जे केलेलं आहे आणि आम्ही अनेकदा भूमिका मांडली, आमचे नेते राहुल गांधींजींनी भूमिका मांडली की जनगणना हाच याला एक पर्याय आहे। जातीनिहय जनगणना झाली, सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक याच्यामधला या प्रत्येक समाजाचा आढावा घेतला। कधी आपण पाहतो की मुसलमान म्हणतात आम्हाला मुस्लिम धर्माला आरक्षण पाहिजे, हे आपण धर्माला देत नाही आपण जातीला देतो। आणि जेव्हा मुस्लिमातल्याही ज्या जाती आहेत ज्या मागासलेल्या आहेत त्यांना पण आरक्षण मिळेल, हिंदूंमधल्या अनेक जाती आहेत त्या अजूनही आरक्षणाच्या प्रतीक्षित आहेत त्यांना पण मिळेल, पण जातीला आरक्षण आपण देतो धर्माला देत नाही। पण ज्या पद्धतीचा वाद या लोकांनी निर्माण करून ठेवलेला आहे तो इतका भयानक आहे की मी काल अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यात होतो, तिथं कोळी समाजाचे लोक मिळालेत आणि ही कोळी समाजाची लोक ऑलरेडी आदिवासी याच्यामध्ये येतात, त्यांना काय सर्टिफिकेट दिली गेली होती असं त्यांचं म्हणणं आहे। आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात या कोळी समाजाला ऑलरेडी कास्ट सर्टिफिकेट ट्रायबलची मिळालेली आहे। आणि असे अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या भागामध्ये वेगळेवेगळे प्रश्न आरक्षणाच्या नावाने निर्माण झालेले आहेत। आणि त्यानिमित्तानं सेन्सेसच हा राष्ट्रीय सेन्सेस हा महत्त्वाचा आहे। पण देशाचे प्रधानमंत्री सांगतात की आता शेतकरी जात झाली, महिला जात झाली, तरुण जात झाली आणि गरिबी जात झाली, म्हणजे ज्या जाती आपल्या देशामध्ये आहेत त्या जातीच्या आधारावर या मागास समाजाला पुढं आणलं जातं।